या पद्धतीने मग आपण हे सोडवायचे. त्यानंतर इथं पहा 85 / 6 पहिल्यांदा मी टेबल लिहिलेलं आहे. 8 6 वजा केलेले आहेत, खाली राहिले 2. 6 + 1 = 6 याला सर्कल केलेला आहे. परत ॲरो केला, वरून घेतले 5. परत 24 या पद्धतीने आहे पहा. त्यानंतर 5 - 4 = 0, 2 - 2 = 0 या पद्धतीने केलेले आहे. आता तुम्ही डिव्हिडंड, डिव्हायजर, क्वेश्चन, रिमाइंडर हे तुम्ही लिहायचं. याही गणितामध्ये बघा त्या पद्धतीनेच केले. 92 / 7 9 पहिल्यांदा घेतलं, 9 लहान संख्या 7 आहे. राईट डाऊन फर्स्ट टेबल, टेबल लिहायचा विसरायचाच नाही. आणि मग त्याच्यानंतर 7 + 7 = 7 9 × 7 गेले 2, वरून घेतले 2 या पद्धतीने. मग 22 संख्या आहे का आधी बघायचं, 22 संख्या नाही, मग 22 लहान संख्या पण लगतची, 14 घ्यायची नाही, लगतची घ्यायची की जी कमीत कमी वजाबाकी येऊ शकेल. मग 22 - 21 2 × 1 गेले 1 राहिले, 2 × 2 गेले 0. मग डिव्हिडंड, डिव्हायजर, क्वेश्चन, रिमाइंडर हे तुम्ही लिहा, तुम्हाला आता येतं. त्या पद्धतीनेच हे गणित आहे 36 / राईट डाऊन फर्स्ट टेबल. तुम्ही पाढा लिहा, पाढा लिहिला की तुम्हाला बरोबर गणित समजतं. बघा 3 × 3 = 3, 3 × 3 गेले 0, वरून घेतले 6, 3 × 6 = 6 आहे, 3 × 2 = 6, 6 × 6 गेले 0 या पद्धतीने. मग डिव्हिडंड, डिव्हायझर, क्वेश्चन, रिमाइंडर तुम्ही लिहा. परत बघा 42 / 2 यावेळेला असंच करायचं. 2 टेबल मी लिहिलेला आहे. 2 × 4 4 आहे बघा, 2 × 4 2 नंबरला. आणि मग 4 गेले 0, वरून घेतले 2, 2 तर 2 टेबलमध्ये आहेच. 2 × 2 किंवा 2 × 2 2 गेले 0. डिव्हिडर, डिव्हायजर, क्वेश्चन, रिमाइंड. एक फक्त लक्षात ठेवा की तुम्ही जोपर्यंत सुटसुटीत गणित सोडवत नाही तोपर्यंत तुम्हाला हे गणित येणारच नाही. तुम्ही स्वतः सोडवा गणित, नाही आला तर मला फोन करा, मी पुन्हा एकदा गणित तुम्हाला समजावून सांगेन. पण तुम्हाला स्वतःला सोडवायला आले पाहिजेत. घरातून कुणाकडून सोडवून घेऊ नका, तुमचं गणित चुकलं तरी चालेल, तुम्ही सोडवा. आणि मग परत आईला किंवा दीदीला, दादाला तपासायला सांगा. आणि मग जर चुकलं असेल, तुम्हाला येत नसेल, तर पुन्हा एकदा व्हिडिओ बघा. आणि लक्षात घ्या, पहिली स्टेप जे डिव्हायजर आहे तो टेबल लिहायचा. दुसरी स्टेप टेन्सपासून सुरुवात करायची, 1 संख्या घेत सोडवत सुरुवात करायची. आणि तिसरं महत्त्वाचं लक्षात ठेवायचं की लहान संख्या बघायची, आणि बघितल्यानंतर ती किती नंबरला आहे त्या पाढ्यामध्ये ते बघायचं. आणि असेल तर लिहायची, नसेल तर त्याच्यापेक्षा कमी संख्या घ्यायची आणि त्याला सर्कल करायचं. म्हणजे आपल्या लक्षात राहतं की क्वेश्चन म्हणजे भागाकार तुमचा आलेला तुमच्या लक्षात राहतो. मला असं वाटतं की हा व्हिडिओ पाहिल्यानंतर नक्कीच तुम्हाला हे गणितं समजले असतील. फक्त एक करा की गणितं सुटसुटीत लिहा. माझा फळ मोठा आहे म्हणून माझे गणित व्यवस्थित बसलेले आहेत, पण तुम्ही असं करू नका. व्यवस्थित सुटसुटीत एका पेजवर 4 गणितं सोडवा. एका पेजचे 4 भाग करा आणि मग 4 गणितं सोडवा, की जेणेकरून एकात एक जाऊन गणित चुकणार नाही, गिजबीज होणार नाही. या पद्धतीने सुटसुटीत गणित सोडवा आणि मला फोटो पाठवून द्या. 7 गणितं सोडवण्यासाठी काही तुम्हाला फार वेळ लागणार नाही. ठीक आहे, ओके, धन्यवाद.